मागील काही दिवसात जिल्ह्यात हेल्मेट सक्ती शिथिल करण्यात आली होती, मात्र पुन्हा नव्याने जिल्हाभरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी नव्याने हेल्मेट सक्तीचे आदेश काढले असून स्वतःच्या पोलीस विभागापासूनच या हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे काही दिवसातच दुचाकी स्वारांना हेल्मेटसह घराबाहेर पडावे लागणार आहे, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार. काही महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली होती. स्वतःच्या हेल्मेटसह दुचाकीने कार्यालयात येत होत्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांनी हेल्मेट सक्ती केली होती, मात्र काही दिवसातच त्यांची बदली झाली आणि त्यांच्या हेल्मेट सक्तीचा आदेशही बासनात गुंडाळण्यात आला होता. काही नागरिकांनी हेल्मेट सक्तीत सूट देण्याची मागणी केली होती, त्यानंतर हेल्मेट सक्ती शिथिल करण्यात आली होती. मात्र नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी हेल्मेटविषयी जनजागृतीवर भर दिला. यानंतर आता पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश त्यांनी दिले आहे. नागरिकांनी हेल्मेट वापरूनच दुचाकी चालवावी असे आवाहन सुद्धा पोलीस अधीक्षकांनी केले आहे. जुलै 2018 पासून चंद्रपूर शहरामध्ये हेल्मेटचे सक्ती केलं होतं आणि सक्त केल्यानंतर लोकांची अशी फीडबॅक आली, त्यांना हेल्मेट खरेदी करायला थोडी टाईम पाहिजे म्हणून फीडबॅक आलं होतं. त्याच्यामुळे आम्ही पोलीस कारवाई करायला थोडी गॅप घेतलं होतं आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 1 पासून आणि पब्लिक अवेअरनेस कॅम्पेन आम्ही चालू केलं आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही 100 ठिकाणी आम्ही पोस्टर लावलं होतं हेल्मेट वापरण्यासाठी. आणि आता 4 दिवसापासून म्हणजे 5 ऑक्टोबरपासून आम्ही परत हेल्मेटचे कंपल्सरी चंद्रपूर शहरामध्ये केलं. सर्वात पहिला आम्ही पोलीस कर्मचारी आहे आणि SP ऑफिसचे कर्मचारी आहेत, त्यांना पहिला चेक केलेलं आहे आणि त्यांना पहिला कंपल्सरी केलं हेल्मेटला. आणि चंद्रपूर शहरासोबत जे मोठा शहर आहे जिल्ह्यामध्ये वरोरा आणि बल्लारशा ह्या दोन्ही शहरात पण आम्ही हेल्मेट कंपल्सरी करण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या दिशेनं आम्ही कारवाई सुरू आहे.